शहादा मसावत अंबापूर या रस्त्याचे अपघाती खड्डे पडल्यामुळे उसाचे ट्रॅक्टर पलटी होत आहेत। शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की अंबापूर मसावत या रस्त्यावरचे खड्डे लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावे व आमच्या शेतातील माल उसाचे भरलेले वाहनं पलटी होतात, मोटार सायकलीसुद्धा पलटी होतात, अपघात होत आहेत। बांधकाम रस्त्यावरचे खड्डे पाहूनसुद्धा बांधकाम साहेब याकडे दुर्लक्ष करत आहेत। 8 दिवसामध्ये हे खड्डे बुजवले गेले नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावा लागेल आणि रास्ता रोको करावा लागेल। आम्ही सर्व शेतकरी यामध्ये सहभागी होऊ। प्रतिनिधी मिलिंद निकम, शहादा, AVV माझा। हां, क्वालिटी वर जा, रस्ता भी खराब से चांगला नाही रस्ता, आम काय करतो गन्नेवाले। कितीकदा पलटी झाल्या? 5 दा। या रस्त्याने चालता का तुम्ही? रस्ताला पुरा खराब से रस्ता चांगला निंबे अजून इथून जातात ती बाग पलटी वजा चांगला मी रस्ता निंबे आम काय करतो। कुठून तर कुठून? अजून तांबू चुरवडा उघडा खड्डा सर। माझे नाव भगतसिंग करणसिंग पावरा, राहायचं माझं अंबापूर आहे आणि मी दररोज अपडाऊन करतो शहादा ते अंबापूर। फक्त अंबापूर ते मसाजपर्यंत खराब रस्ता आहे हा आणि खूप अडचण येते जायला यायला, गाड्या पलटी पण होतात, ट्रॅक्टर वगैरे दुचाकी पण खराब होतात, कधी कधी अपघात पण होतो या रस्त्याने खड्ड्यामुळे। खड्डे भरून भेटायला पाहिजे का नको? खड्डे भरून तर लगेच निघून जातात ना, पूर्ण दुरुस्ती होणार तर चांगले। वारदे हे जीव रस्तो खराब आहे रे, हो मसात ते तोडा जीव रस्तो वारदे ओलग खराब आहे रे, के वार महाग गाड्या पलटला एकदा पंक्चर होईतला एनते होईतल या ते जीव रस्तो होतानच होईयो ह्या मग लागतलं मी बोठा खाडा पोवड्या वार मोठा खाडा सत या बरोबर असतो बोळी बी मेहंदे खायतलं जे आहे। योगिता सायसिंग पावरा, मी राहायला मसावतला आहे, माझं येणं जाणं अंबापूरकडे असतं नेहमी। या रस्त्यामुळे भरपूर अडचणी येतात कारण हा रस्ता बरोबर नाही, खड्डे जिथे नाही तिथे आहेत आणि परत वाहनांना किंवा त्रास होतो, त्यामुळे ह्या रस्त्याची दुरुस्ती करायला पाहिजे।